शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची कोर्टात धाव। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप आज महाराष्ट्रातल्या नावांची घोषणा करणार। नारायण राणे यांची पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता। राजकारणात माझ्यासोबत दगा फटका झाला, पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली सर, रामाप्रमाणे वनवास झाल्याचंही विधान। उद्धव ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर, पूर्व पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज अयोध्येला जाणार, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसह घेणार श्रीरामांचं दर्शन। सात माजी भारतीय नौदल अधिकारी भारतात दाखल, हेरगिरीच्या आरोपाखाली कतारनं सुनावली होती फाशी, केंद्राच्या कूटनीतीला मोठं यश।